मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल आता डेथ लाईन बनली आहे. डोंबिवलीमध्ये अवघ्या 25 वर्षांचा तरुण आणि एका तरुणीचा एकाच दिवशी लोकलमधून पडून मृत्यू झालेला आहे. गेल्या वर्षामध्ये डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे 400 अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर सुमारे 800 अधिक प्रवासी हे लोकलमधून पडून जखमी झालेले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे, मात्र तरी सुद्धा ही अपघातांची मालिका काही संपत नाही. देशातील दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूंपेक्षा मुंबई लोकल अपघातातील मृत्यू जास्त. साली देशात दहशतवादामुळे 277 मृत्यू, मुंबई लोकल अपघातात 2590 मृत्यू. मुंबईकर चाकरमान्यांचा वाली कोण? मुंबईकर चाकरमान्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण? मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन. आता हीच जीवनवाहिनी मृत्यूवाहिनी बनली आहे, कारण एकाच दिवसात मुंबई लोकलमधून पडून 2 जणांचा मृत्यू झालाय. April 23 दिवस डोंबिवलीमधल्या 26 तरुणी रिया राजगोर आणि 25 तरुण अवधेश दुबे यांच्यासाठी काळ ठरलाय. डोंबिवलीमध्ये राहणारी रिया ही नेहमीप्रमाणे 23 सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली. नेहमीप्रमाणे रियानं डोंबिवली रेल्वे स्थानकामधून मुंबईच्या दिशेनं धावणारी लोकल पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे रियानं दरवाजाजवळ उभं राहून प्रवासाला सुरुवात केली. मात्र लोकल कोपर ते दिवा स्थानकादरम्यान पोहोचताच रियावर काळानं घाला घातला. रियाचा तोल सुटला आणि ती लोकलमधून खाली पडली. रियाचा जागीच मृत्यू झाला. अवधेश दुबेवर सुद्धा काळानं असाच घाला घातलाय. 23 एप्रिलच्याच दिवशी डोंबिवलीवरून मुंबईला कामावर निघालेल्या अवधेशनं नेहमीप्रमाणे ट्रेन पकडली. मात्र प्रचंड गर्दीमुळे अवधेश दरवाजामध्ये लटकून प्रवास करू लागला. अखेर मुंब्रा ब्रिजवरती लोकल पोहोचली आणि अवधेशचा हात सुटला. तो थेट खाडीत पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झालाय. काळीच पळवटून टाकणाऱ्या या दोन्ही घटनांमुळे मुंबईतल्या लोकलच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झालाय. अजून किती जीव गेल्यानंतर प्रशासन जाग होणार आहे असा संतप्त सवाल आता मुंबईकर विचारत आहेत. दिव्यांग लोक जे प्रवास करतात त्यांना त्यांच्यासाठी जो इंडिकेटर असतं ते वडाळा किंवा इतर स्टेशनमध्ये ते ॲक्टिव्ह करत नाही आहे, तर माझं हेच बोलण्याचं उद्देश आहे की हे ऑन करावं, कारण की त्यांनी ब्लाइंड जे आहेत ज्यांना दिसत नाही ते परफेक्टली आपला जो डब्बा जो आहे सिलेक्ट करून त्याच्यात चढू शकतात. मुंबई पोलीसच्या लोकांना तडाबातून प्रवास करायचं बंद केलं आहे, बंद झाले आहेत ते. एका छोट्याशा कोचमध्ये 100 लोक असायचे, आता त्यांचं प्रमाण 70-80% कमी झालेलं आहे, परंतु ते लोक आजही असतात. पण नॉन डिजेबल पर्सन्स विकलांग डब्यातून प्रचंड प्रमाणात गर्दी करतात, त्याच्यामुळे अपंगांना चढायला उतरायलाच मिळत नाही. दादरमध्ये संध्याकाळच्या वेळेला डब्यात चढायला मिळत नाही, ठाण्यामध्ये चढायला मिळत नाही. अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे. 10-15 लाख ते 20 लाख प्रवाशांसाठी एकच टॉयलेट इकडे कुर्ला स्टेशनवर आहे. त्याचप्रमाणे लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. प्रवासाचा दर्जा हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, रेल्वेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकदम खालवला आहे. लोक आपला जीव मुठीत घेऊन मुंबईत जगत आहे. मुंबईतील रेल्वे अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही तर देशभरातल्या दहशतवादी हल्ल्यात एका वर्षामध्ये मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येपेक्षा 10 पटीनं अधिक आहे. 2023 साली देशामध्ये दहशतवादी हल्ल्यात 277 नागरिक आणि जवानांचा मृत्यू झाला. मात्र एकट्या मुंबई शहरात लोकलच्या अपघातामध्ये 2023 साली 2590 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. 2023 मुंबईमधल्या रेल्वे अपघातामधले मृत्यू 2590. मध्य रेल्वे 1650, पश्चिम रेल्वे 940 मृत्यू. रेल्वेमधून पडून
590 मृत्यू तर रूळ ओलांडताना 1277 मृत्यू. 2022 एकूण 2507 मृत्यू. मध्य रेल्वे 1853 मृत्यू. पश्चिम रेल्वे 654 मृत्यू. ट्रेनमधून पडून 510 मृत्यू तर रूळ ओलांडत असताना 654 मृत्यू. जे रेल्वेने प्रवास करतात, साखरमानी आहेत, स्वतः पोट चालवतात, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना घडू नये यासाठी आमचं सर्व रहिवाशांचं जनतेचं असं मत आहे की रेल्वेनी ह्याचा तत्पर विचार करून काही संख्या वाढवल्या पाहिजेत रेल्वेच्या. रेल्वेच्या संख्या वाढल्याच पाहिजेत. पी कार्समध्ये 10 वाजता सकाळी 7 ते 10, 8 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. तरी जे माणसं हे शहर चालवतात ते दोन दोन बोटांवर ट्रॅव्हल करतात हो. तुम्ही महिलांची बिचाऱ्यांची अवस्था बघा ना. गरोदर महिला बिचाऱ्या सगळ्या मोठ्या वयस्कर महिला त्या कशा ट्रॅव्हल करतात. आता कसं आहे, कोण दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला, कोण पडलं, त्याच्यानंतरच सरकारला शहाणपण येणार का? त्याच्यानंतरच आपण आपल्या चुका दुरुस्ती करायच्या? चूक आधी का नाही तुम्ही लक्षात घेऊ शकत? लोकलमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनांवरून प्रवाशांनी आता रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलंय. मात्र या अपघातांची खरी कारण सुद्धा समजून घेऊया. दिवसेंदिवस लोकलवरती वाढणाऱ्या प्रवाशी संख्येचा भार अधिक आहे. प्रवाशांच्या तुलनेमध्ये लोकल रेल्वेच्या फेऱ्या कमी आहेत. गर्दीच्या वेळी लोकलच्या फेऱ्यांचं ढिसाळ नियोजन आहे. एसी लोकल वाढवल्यानंतर जनरल लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या. एसी आणि जनरल लोकलमधील वेळेच्या नियोजनाचा अभाव आहे. ऑफिसच्या एकसारख्या वेळांमुळे लोकलमधली गर्दी वाढती आहे. रेल्वे स्थानकांवरती गर्दीच्या नियोजनाचा अभाव आहे, यंत्रणाच नाही आहे. वाढत्या गर्दीच्या नियोजनाबद्दल रेल्वे प्रशासनामध्ये उदासीनता दिसते. दादर, ठाणे, कल्याण या स्थानकामध्ये एक्सप्रेसमुळे लोकलचा खोळंबा होतो. मध्य रेल्वेवरती एक्सप्रेस आणि लोकलसाठी एकत्रित मार्गिका आहे आणि यामुळे खोळंबा होतो. रेल्वेला काय काळजी त्याची नाही, त्यांनी सहज एसी लोकल आणली आणि सामान्य लोकल हे रिप्लेस करण्याची सुरुवात केली. त्याच्याच नतीजा झालंय की एसी लोकल वाढते आणि सामान्य लोकल कमी झाल्यावर तिथे गर्दी वाढते. गर्दी वाढली की माणसाला हा मुंबई पोचायचं ते आणि मुंबई पोचायचं कसं पोचायला लटकून फटकून कसं मग पोचायचं आणि तो पडतो आणि मरतोय. हे आजची परिस्थिती हा मुंबईच्या लोकलमध्ये झालेली आहे आणि खरं म्हणजे ह्याचा सर्व जबाबदार हे रेल्वेचे अधिकारी आणि नेते गण आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. हे शहर दिवस रात्र धावत असतं. तब्बल 30 ते 35 लाख लोक रोज मुंबई लोकलनं प्रवास करतात. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कामाधंद्यावरती ही लाखो लोक मुंबईच्या याच जीवनवाहिनीमधून प्रवास करत पोहोचतात. मात्र हीच जीवनवाहिनी आता मृत्यूवाहिनी झाली आहे. सकाळी घरामधून निघालेला आपला माणूस संध्याकाळी घरी परतेल का याची खात्रीसुद्धा कोणाला देता येत नाही. श्रेय सावंतसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.